नमस्कार. असं म्हणतात ना की एक छान गाणं होतं बाक्या की आयुष्य हे कांदे पोहे. अगदी खरंच, म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम खवय्ये मंडळींचं आयुष्य जे सकाळ सुरुवात होते ती कांदे पोह्यानी होते. मग ते वेगवेगळे पोहे असतात, मग मटार घातलेले असतात किंवा आम्ही पोपटीचे पोहे केले होते, त्याच्यानंतर कोबी घालून पोहे केले होते, बटाटा पोहे असतात, पण कांदे पोह्याची सर कशालाच नाही. आणि कांदे पोहे म्हटलं की आपल्याला काय आठवतं की कांदे पोह्याचा कार्यक्रम कधी यायचा, पूर्वी यायचा. आता तर कुठेही कॉफी हाऊसमध्ये भेटतात, कुठेतरी व्हॉट्सअपवर भेटतात आणि सगळं आणाभाका होऊन जातात. पण ही कांदे पोह्याची जी मजा आहे ती घेण्यामध्ये काही वेगळा एक अनुभव असतो. म्हणजे ते 5-7 लोक घरची मंडळी जातात, त्या पोरीला बघायला जातात, मग ती कांदे पोह्याची डिश घेऊन येते. तर ती मजा आता दुपारास्त झाली आहे, पण कांदे पोहे मात्र तसेच आहेत. तर हे साधे कांदे पोहे आपल्याला करायचे आजच्या भागात. चला सुरुवात करूया. साहित्य आपल्याला लागतील जाड पोहे, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, हिंग, मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता, थोडीशी साखर, शेंगदाणे आणि हिरवी मिरची. आता हे साहित्य घेतल्यानंतर जाड पोहेच का घेतले? तर कांदे पोहे हे असे गिचका नको, मोकळे मोकळे हवे, पण तरीही त्याच्यात ओलसरपणा हवा. आणि तो ओलसरपणा कशाने येतो? तो कांद्याने येतो, त्याच्यानंतर ह्याच्यात जे पाणी घालतो त्यांनी येतो. आणि आपण जे बनवतो प्रेमानी, मायेचा ओलसरपणा सुद्धा त्याच्यामध्ये असतो आणि तो फार महत्वाचा असतो. आणि कांदे पोहे बनवताना एक गोष्ट लक्षात घ्या, एक तर पितळेची कढई घ्या किंवा लोखंडाची कढई घ्या. मला लोखंडाच्या कढईतले जास्त आवडतात, कारण ते कधी कधी खालती लागतात ना, तर ती खरपुडी काढून खायला मजा येते. हे सगळं लहानपणी व्हायचं, पण आता काय होत नाही. आणि नॉनस्टिकमध्ये सपक पण असतो, त्याच्यात असे ते मजा नाही येत. त्याच्यामुळे मी आज पितळेच्या कढईत बनवतो आहे. आणि आपण सुरुवात करू, पहिले काय करू, आपण पोहे धुवून घेऊ. यस, त्यासाठी हे जाड पोहे. मी तुम्हाला मागाशी म्हटलं की पातळ पोहे मुद्दाम घेतले नाही, कारण तो गिचका होतो त्याचा. आणि कधी असं झालं की तुमच्याकडे पातळ पोहे आहे पण तुम्हाला पोहे बनवायचे आहेत, तर काय कराल? गिचका तर होतो, मग काय करायचं की झट पोहे आपण थोडे पाकळून घ्यायचे, अर्धे पोहे भिजवायचे, पाणी लगेच काढायचं आणि अर्धे ड्राय पोहे, सुके पोहे त्याच्यामध्ये घालून ते एकत्र करायचे. म्हणजे थोडंसं जाड पोह्याचा फील येतो त्याला. ओके, चालो आपण यामध्ये पाणी घालू. यस, आणि हे व्यवस्थित परफेक्ट धुण्यासाठी म्हणून ही आयडिया की वरून घातलं की पाण्याचा व्यवस्थित निचरा होतो. येस, आणि असं छान. यामध्ये तेल, आणि तेल छान तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी. आता यामध्ये काही लोक जिरा मोहरी दोन्ही घालतात, तर ते शेवटी आपल्या आपल्या आवडीनुसार असतं. मला याच्यामध्ये जिरा आवडत नाही आणि त्याच्यामुळे मोहरी. ओके, आणि मोहरी व्यवस्थित फुटायला हवी, जळली तरी मजा नाही, कच्ची राहिली तरी मजा नाही. त्याच्यामुळे व्यवस्थित मोहरी फुटली की नंतर आपला पुढचा जो आहे पडाव, तो आहे हिरवी मिरची. शेंगदाणे, त्यानंतर कांदे, आणि तुम्ही एक पाहिलं असेल की यामध्ये हिरवी मिरची मी थोडी जास्त होऊ देतो, कारण कसं की ती ओलसर असली की मजा येत नाही. आणि थोडीशी अशी ती तळल्या गेली की त्याची मजा वेगळी असते आणि ती त्याचा तिखटपणा तसा कमी होतो त्याच्यामुळे. त्याच्यामुळे मी थोडीशी अशी करून देतो. आणि कांदे पोह्याचं प्रमाण जे आहे, तर साधारण पोहे जर आपण एक 4 वाट्या घेतले, तर कांदे माझ्या हिशोबाने 2 वाट्या घेतले तर त्यात मजा जास्त असेल. थोडे जास्त असतील, 3 वाट्या असतील तरी उत्तम, म्हणजे त्याला जो ओलसरपणा जो आहे तो येतो. आपण याला परतून घेऊ. आणि परततानाच आता यामध्ये आपण घालूयात कढीपत्ता. आता कढीपत्ता नंतर का टाकला? तर कुठलाही पदार्थ जेव्हा आपण करतो, तर नॉर्मली काही वेळी तुम्ही कढीपत्ता तेल गरम झाल्यानंतर घालता, तो तळतळतो आणि ड्राय होतो. पण याच्यामध्ये आपल्याला ड्राय नको, ह्याचा एक जो सुवास आहे
तो असा अशा पद्धतीने घातल्यावर जास्त येतो त्याच्यामध्ये, आणि तो फ्रेशनेस जो आहे हिरवेपणा तो आत्ता आपल्याला दिसतो. आणि हाच कढीपत्ता जेव्हा चिवडा आपण बनवतो तेव्हा तो तळला गेला पाहिजे, ड्राय झाला पाहिजे, कारण ओला जर त्याच्यामध्ये राहिला तर चिवडा तुमचा ओलसर होतो किंवा सॉगी होतो. म्हणून या दोन गोष्टी तुम्ही पाळायला हव्या. हिंग, हळद, चवीनुसार मीठ, अगदी थोडीशी साखर. आता साखरीचंही असं आहे, काही लोकांना चालते काही लोकांना चालत नाही, तर तुम्ही तुमच्या हिशोबाने ती करा. आणि हे सगळं झाल्यानंतर मी काय करतो की अगदी एक थोडंसं पाणी घालतो, जास्त नाही, ती फोडणी मिसळून यायला. पोहे फोडणीमध्ये मीठ आणि साखर घातल्यामुळे काय होतं की पूर्ण पोह्यांना फोडणी बरोबरच मीठ आणि साखरेची चव लागते. नाही तर आपण काय नंतर घालतो, मग पुन्हा ते फिरवत बसा, मग त्याने पोहे तुटतात, असे सगळे काय काय प्रकार असतात. आता हे पोहे मी मागाशी म्हटल्याप्रमाणे की महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने तयार होतात. नागपूरची एक आपली वेगळी पद्धत आहे, इंदूरची वेगळी पद्धत आहे, पुण्याची एक वेगळी पद्धत आहे. आणि मला एक उल्लेख करावा असा वाटेल, त्या दुकानाचं नाव मला आठवत नाही पण आठवल्यावर सांगेन. पुण्यामध्ये आता एक चार इंजिनियर्सनी मिळून एक पोह्याचं दुकान काढलेलं आहे आणि त्यांच्याकडे 6-7 प्रकारचे वेगवेगळ्या पोह्यांचे आयटम आहे. तुम्हाला कधी कुठे ते सापडलं तर नक्की जाऊन या त्या दुकानात. शक्यतो तुम्ही लोखंड, पितळ, तांबं याचा वापर तुमच्या रोजच्या जेवणामध्ये करत राहा, कारण त्याच्यामधून जे कंटेंट्स मिनरल्स असतात ते नकळतपणे आपल्या शरीरात जातात. पोह्यांना जर वाफ सुटली नाही तर त्याची मजा नाही, एवढं मात्र नक्की. थोडी कोथिंबीर मी आतमध्ये घालतोय आणि थोडी नंतर सर्व्ह करताना वर घालू आपण. गरमागरम पोहे, ओहो थोडी शीक जास्तच घालतो कारण ही प्लेट माझी आहे. हां, आणि त्याबरोबर लिंबू, सुक खोबर, आणि ते सुकच असावं कारण त्याला छान नारळाच्या तेलाचा एक छान सुवास असतो. येस, क्या बात है. कोथिंबीर, तर असे हे कांदे पोहे तुम्ही वेगवेगळ्या प्रसंगी खात असाल, खिलवत असाल, आत्ताही बनवा. मुलांना किंवा मुलींना बाहेर देशात गेल्यानंतर पहिला पदार्थ काय येत असेल किंवा ट्राय करत असेल तर पोहे. तर हे पोहे नक्की करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा मास्टर रेसिपीज. चला, पोहे खाऊन झालेले आहेत आणि मस्त मजा आली. फक्त एक प्रश्न मी तुम्हाला तुमच्याकडनं येईल असं अपेक्षित आहे मला, आणि म्हणून त्याचं उत्तर आधीच देतो की पोहे किती वेळ भिजवायचे हा सगळ्यांचा प्रश्न असेल. तर पोहे भिजवताना मी आत्ता तुम्ही पाहिलं असेल की बाबा तयारी करता करता पोह्यात पाणी घातलं एकदा दोनदा आणि ते खालती पाणी ड्रेन होत होतं, तेवढाच वेळ ते पोहे भिजवायचे. खूप वेळ पाण्यात भिजवून ठेवायचे वगैरे असं करायचं नाही. पोह्यातला जो कचरा असतो फक्त किंवा जे असतं ते निघून जावं हा त्यामागचा उद्देश, आणि पोहे ओले व्हावे. जास्त भिजवाल तर पोहे गचका होतील. मग त्याचं काय करायचं, त्याचा बनतो पोहा पकोडा. कसा, पुढच्या भागात. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला पोह्याबद्दल मला सांगायची वाटेल की आमच्याकडे म्हणजे माझ्या वेळी चहा पोह्याचा कार्यक्रम झालेला नाही आणि उलटं झालं होतं, ते लोक आमच्याकडे आले होते आणि मी डोसा बनवणार होतो. आणि आमचं किचन कसं होतं की पाठमोरं किचन होतं, म्हणजे इकडे लोक बसलेली आणि इकडे किचन, आणि मी तेव्हा सफारी वगैरे घालून होतो. तर त्यांना असं वाटलं किंवा तिला
की हा सफारी वगैरे घातलेला त्यांच्या इथला कोणीतरी कुक असेल रेस्टॉरंट मधला आणि त्यांनी डोसा करत असेल वगैरे वगैरे, म्हणजे टर्न झालं तेव्हा तिला लक्षात आलं की मी तोच आहे म्हणून. अशा गमती गमती असतात. लाईक करा, शेअर करा मास्टर रेसिपीज.